राष्ट्रपती धनखड यांच्या मिमिक्रीचा मुद्दा चांगला असता आपलाय. सत्ताधारी यावरून आक्रमक झाले असताना विरोधकांकडून मात्र बचाव केला जातोय. हे प्रकरण संसदेच्या बाहेर घडलं असून त्यावरून उगाचच बाऊ केला जात असल्याचं राष्ट्रवादीनं सांगितलंय. शरद पवारांनी सदनाच्या बाहेर घडलेल्या गोष्टीला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवून मूळ मुद्द्यापासून लक्ष बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय. और सदन के बाहर किसी ने कुछ किया इस पर द्वेष हो सकता है, क्योंकि वो काम सदन का नहीं था, सदन के बाहर था. और इसलिए यहाँ तक ले जाना कि समझो मेरे खिलाफ कुछ हो गया तो मैंने ये कहना, मैं विधायक हूँ, मैं किसान हूँ, विधायकों का अफसान है, किसानों का अफसान है. मुझे लगता है कि हम हमारे जो लोकसभा से क्या लेना देना भैया, वो अलग है. हर जो पोस्ट होती है, प्रेसिडेंट हो, प्राइम मिनिस्टर हो, वाइस प्रेसिडेंट हो, उनका मान सम्मान तो हम करेंगे ही, लेकिन हमको उसके पहले निकाला गया था. तो आप गलती ना करिए, आप मिक्स कर रहे इश्यूज. हमने पहले क्या किया था, हमें पहले निकाला था. और हमारी गलती क्या थी, हम सिर्फ किसानों के लिए न्याय मांग रहे थे, ये हमारी गलती है और इसीलिए हमको निकाला गया. उपराष्ट्रपतींविरोधात मिमिक्री करण्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नागपूरच्या भाजप कार्यालयाबाहेर इंडिया आघाडीचा तीव्र निषेध करण्यात आला. तिकडे सोलापुरात देखील भाजपकडून इंडिया आघाडीचा निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापुरात देखील इंडिया आघाडीचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी इंडिया आघाडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि ठिकठिकाणी यावेळी जोडेमारो देखील करण्यात आलं. उपराष्ट्रपतींविरोधात मिमिक्री करण्याच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येतोय. लातूरसह मनमाड, भुसावळ आणि अमरावतीमध्ये भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लातूरमध्ये राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध केला गेला. तिकडे मनमाडमध्ये राहुल गांधी यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडेमारो करण्यात आलं. भुसावळ आणि अमरावतीमध्ये देखील राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.